रामटेक तालुक्यातील रामटेक राम मंदिरात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आणि रामनवमीच्या दिवशी रामटेकच्या राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळपासून मंदिरात रामायण पठण, विविध पूजा अर्चना सुरू होती. यावेळी मंदिर परिसरात लहान मुलांचे राम लक्ष्मण भरत सीतेच्या रूपात दर्शन घडले. महाराष्ट्राची अयोध्या असलेल्या रामटेक येथे रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण रामटेक परिसर आणि गड मंदिर परिसरात भाविकांची गर्दी बघायला मिळाली. राम भक्त जय श्रीरामाचा जल्लोष करताना दिसले आणि रामनवमीच्या निमित्ताने रामायण पठण आणि भव्य आरतीही करण्यात आली. रामजीच्या जयंतीनिमित्त 12 वाजता महाआरती झाली आणि त्यानंतर मंदिर परिसरात रामभक्तामध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात रक्तदान शिबिरात रामभक्त रक्तदान करतानाही बघायला मिळाले. श्री क्षेत्र रामटेक येथे, ज्याला महाराष्ट्राची अयोध्या असं आपण म्हणतो, आज श्रीराम जन्मोत्सवाचा उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या इथे श्री क्षेत्र रामटेक येथे प्रधान पूजा करण्यात आली. त्याच्यामध्ये श्री रामचंद्राची आणि विष्णुमूर्तींची पूजा करण्यात आली. तत्पश्चात मंदिर परिसरातील सगळे छोटे मंदिरं यांची पण पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रामजन्माचं कीर्तन झालं आणि देवाला नूतन वस्त्र घालण्यात आले. आपण बघू शकतो मंदिर परिसरात भक्तांनी जन्मोत्सवाच्या आरतीनंतर पुष्कळसा छान असा गुलाल उधळला आहे. माझासुद्धा चेहरा गुलाल रंगून गेला आहे. त्यामुळे यावर्षी लोकांचा उत्साह अधिक जाणगा आहे अयोध्येच्या रामनाथ प्रतिष्ठापनेनंतर आणि सर्वत्र राममयही वातावरण झालेलं आहे. आणि आपण बघू शकतो की माझ्या मागेसुद्धा लोक गुलालाने अतिशय छान खेळत आहेत.